नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 12वी सायन्सनंतर बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्मसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, बी फार्मसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला होता, अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता एक डाऊट आहे की यापूर्वी जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली होती त्यामध्ये आता बदल होईल का, मेरिट लिस्टमध्ये काही बदल होईल का? तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी आता लास्ट डेट असणार आहे 5 सप्टेंबर 2024. अर्थात रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झाली, त्यामुळे या वाढलेल्या मुदतीच्या काळात देखील काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात, फॉर्म भरू शकतात आणि त्या विद्यार्थ्यांची नावं देखील या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ॲड होऊ शकतात. त्यामुळं मेरिट लिस्टमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, प्रोविजनल मेरिट लिस्ट नावातच अर्थ आहे. प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी, ती फायनल नाही आहे, ती अंतिम नाही आहे. आता जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झाली आहे, या काळामध्ये जे काही विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करतील किंवा पुढच्या ग्रेव्हियन्स काळामध्ये अनेक विद्यार्थी आता कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट देखील बदल करतात, त्यामुळे नंतर जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आता बदललेल्या वेळापत्रकानुसार, जी काही 9 सप्टेंबर 2024 रोजी प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल, त्यामध्ये सुरुवातीच्या मेरिट लिस्टपेक्षा थोडासा बदल होऊ शकतो. आणि त्यानंतर पुन्हा 10 ते 12 तारखेच्या दरम्यान ग्रेव्हियन्स झाल्यानंतर जी अंतिम गुणवत्ता यादी येईल, फायनल मेरिट लिस्ट येईल, तीच अंतिम असणार आहे. नंतर त्यानंतर पुढे कुठलाही बदल होणार नाही आणि नंतर मग कॅपराउंडसाठी वेळापत्रक येईल. अर्थात रजिस्ट्रेशनसाठी ही मुदत वाढ झालेली आहे, ही शेवटची आहे का हे देखील आपण सांगू शकत नाही अजून, कारण या ठिकाणी 5 तारखेला स्टार मार्क केलेला आहे. त्यामुळे कदाचित वेळापत्रकात बदल होऊ शकतो. तुम्हाला वेळच्या वेळी या वेबसाईटवरती येऊन वेळापत्रकात काही बदल होतोय का, काय प्रोसेस सुरू आहे ते पाहायचं आहे. दुसरी गोष्ट, अनेक विद्यार्थी असतील आणि पालक असेल हे वारंवार कमेंट करत आहेत की कॉलेज नेमकं कधी सुरू होईल, इतक्या वेळा मुदत वाढ होत आहे. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी ही मुदतवाढ कशामुळं होत असते, बऱ्याचदा या ठिकाणी इतर कोर्सची देखील प्रोसेस अजून कॅपराउंड जस्ट काही सुरू झालेली आहे, त्यामुळं ॲडमिशन प्रोसेस जरी लेट सुरू झाली, कॉलेज जरी उशिरा सुरू झाली, तरी तुमचा सिलॅबस हा कवर केला जातो, सिलॅबस थोडाफार रिड्यूस केला जातो. तर ह्या गोष्टीचं डिसिजन नंतर त्या त्या युनिव्हर्सिटी वाईज घेतलं जातं. आणि कॉलेज उशिरा सुरू झाली म्हणजे आत्ता तरी सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरमध्ये कॉलेज सुरू होतील. मागच्या वर्षी ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस खूपच उशिरा सुरू झालेली, त्यावेळेस कॉलेज खूप लेट सुरू झालेली, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. कॉलेजेस जरी उशिरा सुरू झाले तर तुमचा सिलॅबस कवर करणं, सिलॅबसमध्ये थोडासा सिलॅबस कमी करणं, असे निर्णय ज्या त्या पातळीवरती युनिव्हर्सिटी जी ती घेत असते. मग जे काही अपडेट येईल ते मी आपल्या चॅनलवरती देईल. शिवाय ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.